मित्रांनो पुन्हा एकदा नमस्कार सर्वांचं स्वागत करतो मी आपण ग्रामरची सिरीज सुरू केलेली आहे आणि यात आपण टेन्सेस शिकत होतो टेन्सेसमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण शिकलो त्यानंतर आपण आता सिंपल पास्ट शिकलो आणि पास्ट कंटिन्युअस या टेन्सपर्यंत आपण आलेलो आहोत या पूर्वीच्या टेन्सेसमध्ये मी तुम्हाला अगदी कळकळीने सांगितलेलं आहे की सिम्पल प्रेझेंटेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स या दोन टेन्सेसचा चांगला अभ्यास करायचा कारण या टेन्सेसमध्ये हे दोन टेन्सेस म्हणजे काय आणि मुख्यतः सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजे काय तर हा एक बेस असतो हा असा बेस आहे की त्याच्यावर टेन्सेस नावाचा पूर्ण ग्रामरचा टॉपिक आधारलेला आहे कारण या टेन्सेसमध्ये मुख्यतः कोणत्या टेन्समध्ये सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये वाक्यरचना कशी तयार होते त्यानंतर निगेटिव वाक्य कसं बनतं प्रश्न कसा बनतो त्यानंतर त्याच्यात एमिझारचा वापर असतो या प्रत्येक गोष्टीचा आपण अत्यंत डीप डीपली अभ्यास केलेला आहे त्यामुळे माझी विनंती आहे की जर कोणी नवीन व्हिवर्स असतील तर त्यांनी ते व्हिडिओ आधी बघून घ्या आणि जे जुने व्हिवर्स आहेत त्यांना विनंती आहे की पुन्हा पुन्हा या मुख्यतः दोन टेन्सेसची रिव्हिजन करत राहा आता सिंपल प्रेझेंट टेन्स व्यवस्थित तुम्हाला समजलेला आहे सिंपल पास्ट पण व्यवस्थित समजलेलं आहे असं गृहीत धरतो आता आपण पुढच्या टेन्सला जाणार आहोत आणि पुढचा टेन्स आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स आता कंटिन्युअस या शब्दालाच प्रोग्रेसिव्ह असं पण काही ठिकाणी म्हटलं जातं काही विद्यार्थी कन्फ्यूज होतात प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय तर प्रोग्रेसिव्ह म्हणजेच कंटिन्युअस म्हणजे जेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो यालाच प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह पण म्हणतात पास्ट कंटिन्युअस टेन्स असतो यालाच पास्ट क प्रोग्रेसिव्ह टेन्स पण म्हणतात तर आज आपण शिकणार आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स शिकताना सर्वात आधी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकलेलो आहोत आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस कोणतं स्ट्रक्चर आपण अभ्यासलं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे स्ट्रक्चरवरून मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो जेव्हा आपण टेन्सेस शिकतो हो, त्यावेळेस आपण साधारणतः त्याचे दोन पार्ट्स करतो दो। कारण टेन्सेस शिकणं किंवा टेन्सेस येणं किंवा टेन्सेस समजणं म्हणजे दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे पहिली गोष्ट म्हणजे स्ट्रक्चर किंवा कन्स्ट्रक्शन आणि दुसरी गोष्ट म्हणजे युजेस त्या टेन्सचे युसेज कसे असतात आपण ते कुठे वापरायचे तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचं आपण आधी स्ट्रक्चर अभ्यासणार आहोत वेग -वेग वेग आपन, आ, पॉजितिव स्टेट्मेंट। पॉजितिव स्टेट्मेंट स्ट्रक्चर अभ्यासताना आपण काय करतो की त्या टेन्सेसमधले वेगवेगळ्या प्रकारची वाक्य कशी बनतात ते आपण समजून घेतो तर सर्वात आधी आपण समजून घेऊ पॉझिटिव्ह स्टेटमेंट पॉझिटिव्ह स्टेटमेंट समजून घेताना आपण काय करणार आहोत तर आपण त्या टेन्सचं किंवा त्या प्रकारच्या सेंटेन्सचं स्ट्रक्चर कोणतं आहे ते आपण समजून घेणार आता तुम्हाला आठवत असेल फक्त आठवण म्हणून प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण काय बघितलं होतं सब्जेक्ट होता एम होता इज होता आणि आर होता आणि त्याच्यासोबत व्हरचं आय एन जीचं रूप होतं आणि मग त्याच्यासोबत आपण ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट घेत असतो म्हणजे समजा आता मी शिकवतो आहे तर मी काय म्हणतो आय एम टीचिंग म्हणजे यावेळेस मी बोलतोय बोलताना जी क्रिया चालू आहे ती दर्शवण्यासाठी काय करतोय आपण कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो आहे पण मी आता युसेजमध्ये जाणार नाही आहे आधी स्ट्रक्चर शिकवणार आहे मग पॉझिटिव्ह स्टेटमेंट पास्ट कंटिन्युअस टेन्सचं कसं येणार आहे तर आपण काय घेतलं होता आधी सब्जेक्ट घेतला होता सब्जेक्टनंतर तिकडे एम आर होता एम ऐवजी इथे काय येणार आहे वॉज किंवा वेर हा फरक आहे प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्समध्ये प्रेझेंट टेन्समध्ये काय आहेत एम इज आर आणि पास्ट टेन्समध्ये काय आहेत वॉज आणि वेर बाकी पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते सिमिलर आहे सारखंच आहे वन आय एन जी म्हणजे वरचं आय एन जी रूप आपण वापरतो त्यानंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट वापरतो आता पॉझिटिव्ह स्टेटमेंट म्हणजे काय ज्याच्यामध्ये नो no, नॉट not, नेवर नथिंग नायदर नॉर म्हणजे नकारात्मकता दर्शवणारे शब्द येत नाही अशा वाक्याला आपण पॉझिटिव्ह स्टेटमेंट म्हणतो पण मग आता वाक्य कसं येणारे मराठीतले ते सांगतो भूतकाळात मी एखाद्या विशिष्ट पर्टिक्युलर पॉईंटला एखादी क्रिया करीत होतो हे दर्शवायचं आहे ओके म्हणजे समजा एखादा तुमचा फ्रेंड तुम्हाला काल काहीतरी बोलला त्याचा तुम्हाला राग आला तुम्ही तो तुमच्या दुसऱ्या मित्राला सांगितला दुसरा मित्र मित्र तुम्हाला काय सांगेल अरे तो मजाक करत होता काय सांगेल तो मजाक करत होता म्हणजे ही वॉज जोकिंग वाक्य काय आलं आपलं ही वॉज जोकिंग आता हे सांगायचं कारण काय तर भूतकाळात विशिष्ट आ, एका पॉइंटला एक क्रिया चालू होती ती चालू असलेली क्रिया दर्शवण्यासाठी आपण काय म्हटलं ही वॉज जोकिंग मग सब्जेक्ट काय आला ही वॉज आणि वेअरपैकी आपण काय वापरला वॉज वापरला का बरं वेर, वेर प्लुरल सब्जेक्टसोबत येतो प्ल्युरल सब्जेक्ट म्हणजे काय अनेकवचनी सब्जेक्ट आणि वॉज कोणासोबत येतो सिंग्युलर सब्जेक्टसोबत म्हणजे एकवचनी सब्जेक्टसोबत येतो मग ही काय झाला एकवचनी सब्जेक्ट आहे एकवचनी सब्जेक्ट असल्यामुळे त्याच्यासोबत आपण काय वापरतो वॉज वापरतो ही वॉज जोकिंग आता भूतकाळातला पर्टिक्युलर पॉईंट होता त्यावेळेस आपण एक क्रिया करत होतो एक कोणीतरी ते आपण दर्शवण्यासाठी वॉज वापरायचा आणि त्या ठिकाणी जो वर्ब आहे जोक त्याला आय एन जी फॉर्म लावायचा राईट अजून एखादं वाक्य बघूया समजा काही मुलं खेळत होती काल संध्याकाळी आठ वाजता आपण काय म्हणू दे वेर प्लेईंग दे वेअर प्लेईंग म्हणजे ते खेळत होते राईट समजा काल तुम्ही स्वतः सात वाजता टी व्ही बघत होता तर तुम्ही काय म्हणणार आय वॉज वॉचिंग आय वॉज वॉचिंग टी व्ही ॲट सेवन पी यम म्हणजे सात वाजता मी टी व्ही बघत होतो या सगळ्या पॉझिटिव्ह स्टेटमेंटमध्ये होतो शब्द आलेला आहे जर निगेटिव्ह स्टेटमेंट राहिलं असतं तर नव्हतो असा शब्द आला असता मग नव्हतो आपल्याला म्हणायचं आहे तर कसं असतं बघा मग यासाठी आपल्याला निगेटिव्ह स्टेटमेंट बनवायचं आहे मग निगेटिव्ह स्टेटमेंटचं स्ट्रक्चर कसं असणार आहे सब्जेक्ट असणार त्याच्यानंतर वॉज असणार वॉजसोबत काय असणार वेअर असणार आणि त्याच्यासोबत नॉट येणार आणि मग व्हर्कचं ऐन जी रूप येणार आणि मग ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट जे असेल ते येणार आता ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय हे यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे तुम्ही जर नवीन व्हिवर्स असाल तर आधीचे टेन ग्रामरचे सर्व व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला खूप सोपं जाईल सिक्वेन्समध्ये तुम्ही बघत येणार तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं खूप फायदा होणार आहे त्याच्यासाठी आधीचे व्हिडिओ बघणं गरजेचं आहे पण तुम्ही पहिल्यांदा जरी बघत असाल थोडंफार पूर्वीचं ज्ञान असेल तर हा व्हिडिओ समजायला काही अडचण येणार नाही तर सब्जेक्ट वॉज वेअर नॉट विवन आय एन जी आता एखाद्याने तुम्हाला विचारलं काल आठ वाजता तू टी व्ही बघत होता का तुम तुम्ही जर टी व्ही बघत नव्हते तर तुम्ही काय म्हणणार नाही काल मी टी व्ही बघत नव्हतो मग टी व्ही बघत नव्हतो मग मी आहे आपला सब्जेक्ट इथं तुम्ही आय लिहिलं आयसोबत वॉज आला का बरं आय सिंग्युलर सब्जेक्ट आहे आय वॉज नॉट वॉचिंग आय वॉज नॉट वॉचिंग टी व्ही एस्टरडे एस्टरडे म्हणजे काल हे काल परवा हे सगळं शेवटी लिहायचं वेळ जो असतो तो आपण नेहमी शेवटी लिहायचा म्हणजे टेन्शन राहत नाही तो इतर ठिकाणी लिहिला जातो पण आता आपण सगळे नवीन शिकणारे उमेदवार असल्यामुळे आपल्याला कन्फ्युजन नको म्हणून वेळ दर्शवणारे शब्द नेहमी कुठे लिहून टाकायचे वाक्याच्या शेवटी लिहून टाकायचे आय वॉज नॉट वॉचिंग टी व्ही एस्टडे काल मी टी व्ही बघत नव्हतो काय केलं आपण इथे वॉज वापरला इथे नॉट वापरला आणि त्यानंतर वरचं एन रूप वापरलं आता वॉज नॉट हे जे हे जे दोन शब्द आहेत याचा आपण शॉर्ट फॉर्म बी करू शकतो तो, तो मी इथे पुढे कंसात लिहून देतो वॉज नॉट असेल तर त्याचा काय होतो शॉर्ट फॉर्म वॉजंट आणि नॉट असेल तर त्याचा शॉर्ट फॉर्म काय होतो वेरंट असा वॉज लिहायचा एन लिहायचा वरती याला ॲपॉस्ट्रॉफिक मार्क म्हणतो आपण आणि त्यानंतर टी लिहायचा हा झाला वॉजंट आणि हा झाला वेरंट ऑलेट right. तर आता आपण अजून एखादं वाक्य बघू ती माझ्याशी बोलत नव्हती शी वॉज नॉट टॉकिंग टू मी शी वॉज नॉट टॉकिंग टू मी आता एखादं आपण वेअरचं वाक्य घेऊ इथे आपण वेअर म्हटलं निगेटिव पण आपण काय करू एक वेअरचं वाक्य घेऊ मग या ठिकाणी मी वी वापरतो वी वेअर वी वेअर रीडिंग अ नॉवेल वी वेअर रीडिंग अ नॉवेल नॉवेल म्हणजे कादंबरी आम्ही कादंबरी वाचत होतो अशा प्रकारे आपण पॉझिटिव्ह स्टेटमेंट आणि निगेटिव्ह स्टेटमेंटचा अभ्यास केला ज्यांनाही वाक्य लिहून घ्यायचे असतील स्ट्रक्चर लिहून घ्यायचं असेल त्यांनी लिहून घ्या किंवा ज्यांना स्क्रीनशॉट काढायचा असेल त्यांनी एका सेकंदात हा स्क्रीनशॉट काढून घ्या आता मी रफ करतो आणि आपण पुढच्या भागात जाऊया ठीक आहे आता जसं पॉझिटिव्ह स्टेटमेंट आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह स्टेटमेंट या दोन गोष्टी आपण समजून घेतल्या तसाच आपल्याला प्रश्न पण बनवायचा असतो आणि तो प्रश्न आपल्याला बनवता आला पाहिजे त्यासाठी स्ट्रक्चर माहिती पाहिजे आणि त्या स्ट्रक्चरप्रमाणे त्या विशिष्ट टेन्समध्ये प्रश्न कसा बनवायचा ते पण आपल्याला माहिती पाहिजे आणि प्रश्न आत्तापर्यंत तुम्हाला माहिती आहे मागचे व्हिडिओ बघून की साधारणतः दोन प्रकारचे प्रश्न असतात एक एसनो टाईप प्रश्न असतो ज्याचं उत्तर हो किंवा नाही येतं आणि एक डब्ल्यू एच क्वेश्चन येतो ज्याच्या उत्तरामध्ये आपल्याला शब्दांची गरज असते वाक्यांची गरज असते मग आधी आपण एस्नो टाईप क्वेश्चन समजून घेऊ आता ज्यावेळेस आपल्याला एस्नो टाईप क्वेश्चन बनवायचा आहे त्यावेळेस आपण काय करतो हा जो ऑक्झिलेरी व्हर्ब आहे किंवा ज्याला आपण हेल्पिक व्हरब म्हणतो कोणते ते, ते वॉज आणि व्या हे दोन आपण व्हर्ब घेतलेले आहेत वॉज आणि वेर तर हे वाक्याच्या सुरुवातीला येतात त्याच्यामुळे आधी आपण काय करूया त्याचं स्ट्रक्चर बघूया मग स्ट्रक्चरमध्ये आपण वॉच किंवा वेअर सुरुवातीला येतो त्यानंतर सब्जेक्ट येतो ओके त्यानंतर व्ही वन आय एन जीचं व्हरपचं रूप येतं आणि मग ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट येतो मग आता एसनो टाईप क्वेश्चन बनवायचं आहे समजा मी का तू काल बाजारात जात होता का एखाद्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे मग आता यू सब्जेक्ट येणार आहे यूसोबत काय येतो वॉज नाही येत यूसोबत काय येतो वेर येतो लक्षात ठेवायचा वेर यू गोईंग टू द मार्केट टू द मार्केट सकाळी किंवा काल सकाळी घेऊया मार्केट इन द मॉर्निंग इन द मॉर्निंग वेर यू गोईंग टू द मार्केट इन द मॉर्निंग तू सकाळी मार्केटमध्ये जात होता का आता जात होता का वेअर यू गोइंग वेअर यू गोइंग याचा अर्थ होता जात होता का आता याचं पण निगेटिव प्रश्न बनू शकतो मग निगेटिव प्रश्न कसा बनवेल आपण वॉज वापरूया एखाद्याला वॉज शी लाफिंग वॉज शी लाफिंग ॲट यू ती तुला हसत होती का वॉज शी लाफिंग ॲटिव्ह आता हा प्रश्न असल्यामुळे इथे आपण प्रश्नचिन्ह द्यायचं वॉज शी लॉ लाफिंग ॲट यू आता आपल्याला निगेटिव्ह पण बनवायचं आहे बरोबर मग हा जो वॉज आहे यालाच काय बनेल यालाच आपण काय ॲड करणार नॉट ॲड करणार वॉज शी लाफिंग ॲट यू म्हणजे ती तुला हसत नव्हती का हुँ? वेरंट दे आस्किंग क्वेश्चन्स वेरंट दे आस्किंग क्वेश्चन्स ते प्रश्न विचारत नव्हते का काय या वाक्याचा अर्थ वेरंट दे आस्किंग क्वेश्चन्स ते प्रश्न विचारत नव्हते का बघा वेअर यू गोईंग तू जात होता का वेरंट दे आस्किंग ते विचारत नव्हते का असं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन प्रश्न तयार झाले आता यानंतर आपण डब्ल्यू एच प्रश्न तयार करणार आहोत हा फार महत्त्वाचा प्रश्न होता आणि पुढचा प्रश्न पण महत्त्वाचा असतो ज्यावेळेस तुम्हाला पॉझिटिव्ह स्टेटमेंट निगेटिव्ह स्टेटमेंट आणि प्रश्न बनवता आलं की आपण इंग्लिश शिकण्याच्या खूप जवळ जात असतो मग आता आपण बनवणार आहोत डब्ल्यू एच क्वेश्चन आता डब्ल्यू एच क्वेश्चन तुम्ही जर विसरलेले असाल तर तुम्हाला सांगतो या प्रश्नाची सुरुवात डब्ल्यू एच वर्डने होते म्हणजे असा शब्द आहे की ज्याच्यात डब्ल्यू एच किंवा एच डब्ल्यू असे शब्द आलेले असतात यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेले साधारणतः ते नऊ शब्द असतात व्हॉट वेअर वेन बरोबर त्यानंतर हुज विच आणि हुम आणि शेवटचे तीन हू व्हाय आणि हाऊ असे नऊ शब्द असतात आणि ज्याचा आधार घेऊन आपण प्रश्न बनवत असतो मग स्ट्रक्चर कसं येतं बघा सगळ्यात आधी डब्ल्यू एच वर्ड येतो आधी काय येणार डब्ल्यू एच वर्ड त्यानंतर आपला ऑक्झिलेरी वर्क कोण येणार वॉच किंवा वेर येणार त्यानंतर येणार सब्जेक्ट आणि त्यानंतर येणार वर्कचं आयनजी रूप समजा एखादा रडतोय रडत होता आणि तुम्ही त्याला विचारलं का रडत होता कसं विचारणार मग डब्ल्यू एच वर्ड काय येणार कासाठी व्हाय मग वॉच वेअर पैकी काय येणार वेर कारण आपल्याला यू घ्यायचा आहे त्या ठिकाणी वाय वेअर यू क्राईंग एस्टर डे तू काल का रडत होतास हा झाला प्रश्न बघा इथे डब्ल्यू एच वर्ड आल्यामुळे या प्रश्नाला आपण काय म्हणतो डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणतो वाय वेअर यू क्राईंग एस्टर डे ओके तू काल कुठे जात होता कुठेसाठी काय आलं मग व्हेर व्हॅर वर यू गोईंग व्हॅर वर यू गोईंग एस्टर डे काल तू कुठे जात होता ठीक आहे या ठिकाणी प्रश्न तुला कोण बोलवत होतं तुला कोण बोलवत होतं हू वॉज कॉलिंग यू हू वॉज कॉलिंग यू स्ट्रक्चर बघा या ठिकाणी हू आला या ठिकाणी वॉज आला विवन आय एन जी आला आणि या ठिकाणी वर्ब आला हा एकमेव प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये सब्जेक्ट शेवटी येणार व्हर आधी येणार बाकी सगळ्या प्रश्नांमध्ये सब्जेक्ट आधी मग वर्ब सब्जेक्ट आधी मग वर्ब मात्र हुच्या वाक्यामध्ये काय येतं हू स्वतः सब्जेक्ट असतो म्हणून आपल्याला असं वाटतं की हा सब्जेक्ट आहे ॲक्च्युली हा काय झाला मग ऑब्जेक्ट झाला त्या वाक्याचा आता आपण एक व्हॅन शब्द घेऊ आणि त्याच्यापासून एक वाक्य तयार करू व्हॅन वॉज शी कमिंग ती केव्हा येणार होती वेन वॉज शी कमिंग वॉज घेतला कारण सब्जेक्ट काय आला शी सिंग्युलर आहे कोणते कोणते सब्जेक्ट सिंग्युलर बघितले मग आपण आय आहे ही आहे त्यानंतर शी या सगळ्यांसोबत आपण वॉज वापरतो त्यानंतर वी यू आणि दे यांच्यासोबत आपण काय वापरतो वेर वापरतो यातला एक अपवाद म्हणजे यू सिंग्युलरला पण यूच असतो प्ल्युरलला पण यूच असतो सिंग्युलर जरी असला तरी वेर वापरायचा प्ल्युरल जरी असला तरी वेर वापरायचा हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आता या ठिकाणी एक वेगळा शब्द घेऊ आपण हूज, हूज, आ, हूज, पेन वेर यू युझिंग ओके हूज पेन वेर यू यूजिंग तू कोणाचा पेन वापरत होता हुज पेन म्हणजे कोणाचा पेन वेर यू यूजिंग वापरत होता हुज पेन वेअर यू यूजिंग तर अशा प्रकारे आपण डब्ल्यू एच क्वेश्चन पण बनवलेले आहेत तर या ठिकाणी आपण काय शिकलो तुम्हाला हवं असेल हे पण लिहून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे आपण काय काय शिकलो मग पॉझिटिव्ह स्टेटमेंट शिकलो निगेटिव्ह स्टेटमेंट शिकलो त्यानंतर इंटोरागेटिव्ह क्वेश्चनमध्ये आपण एसनो टाईप क्वेश्चन आणि डब्ल्यू एच क्वेश्चन शिकलो हे आता कायम लक्षात राहू द्यायचं क्वेश्चन म्हणजे इंटरागेटिव सेंटेन्स राईट काही अडचण असेल कमेंटमध्ये तसं त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करा मी तिथे उत्तर देईल व्हिडिओ आवडला असेल तर ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लिहा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन व्ह्यूवर असाल तर नक्की सबस्क्राईब करा ओके थँक्यू हॅव अ नाईस डे एन्जॉय युअरसेल्फ आणि मन लावून अभ्यास करा आपल्याला इंग्लिशच्या विरुद्धची लढाई जिंकायचीच आहे